तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या विजयादशमीचा पालखी सोहळा आणि त्यानिमित्ताने आसमंत उजळून टाकणारे शोभेचे दारूकाम उत्साही जल्लोषी वातावरणात पार पडले. नागाव कवठे येथे नागनाथाच्या पालखीचा सोहळा रात्री 8 सुरू झाला. तब्बल 13 आतिषबाजीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय. श्री बिराड सिद्ध देवालयात 8 श्रींची पूजा अर्चा होऊन पालखी पाटील कट्टा येथे शिलंगन चौकात मानकरी चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत पारंपरिक आपटापूजन होऊन ग्राम प्रदक्षिणेचा प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज व बिरदेव महालिंगराया यांची पालखी आतिषबाजीची सलामी घेत हरहरच्या गजरात पुढे सरकत होती. लाकडी शिंगटे, औट, मोर, फुगडी, दानपट्टा अशा पारंपरिक आतिषबाजीबरोबरच यावर्षी लंकादहन, बैलगाडा शर्यत, झुंबर औटांचा शो, उगवता सूर्य व रंगीत झाडकाम, क्रॅकर चक्र तसेच अवकाश व्यापणारा हॅलोजन आतिषबाजीला यात्रेकडून वाहवा मिळाली. नागाव कवठे येथे श्री नागनाथ महाराजांचा पालखी सोहळा उत्साहाने पार पडलाय. श्री नागनाथ मंदिरास विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखी दरम्यान दारू शोभा मंडळाकडून नेत्रदीपक आतिषबाजी बरोबरच शिंगाट, औट, झाडकाम अशी पारंपरिक आतिषबाजी केली. ग्राम प्रदक्षिणादरम्यान पालखीला ओवाळून सुवासिनी महिलांनी श्रींचं दर्शन घेतलं. देवधरे येथे श्रींची पूजा अर्चा होऊन पालखी परत पळत श्री मंदिरात आल्यानंतर देवस्थान ट्रस्टकडून दारू शोभा मंडळे, मानकरी, सेवेकऱ्यांना श्रीफळ देऊन उत्सवाची सांगता झाली.